नगरमधील पाईपलाईन रोडवरील निर्मल नगर शिवनगर येथे महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला आहे. निर्मल नगर येथील शिवनगर ध्वज मैदानात महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त सत्यपाल महाराज यांचं प्रबोधनपर कीर्तन झालं. यावेळी नगरसेविका रुपाली वारे, संध्या पवार, निखिल वारे, नगरसेवक सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, डॉक्टर रणनवरे, सुंदर जायभाय, संजय कांबळे, विजय सानप, पप्पू गीते, एम बी साळवे, शिवाजी भोसले, भाऊसाहेब पंचमुख, नामदेव कांबळे, विष्णू गायकवाड, यशवंत क्षीरसागर, बाळासाहेब कांबळे, शिवाजी गायकवाड, भरत बिडवे, भागीनाथ जगताप, अभिजित गजभिये आदी उपस्थित होते. प्रथमतः आयोजन करते यांना अनेक धन्यवाद. महामानव छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज आणि त्याचबरोबर महात्मा फुले, संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेची शिकवण दिली आणि बुद्धाचं आचरण सर्वांनी करावं हे सांगणारे महामानव डॉक्टर आंबेडकर यांना शुभेच्छा वंदन. यांच्याविषयी 5-7 वाक्य मला सांगायचे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख सत्पालजी महाराज साहेब यांना अनेक धन्यवाद. अनेक प्रबोधन त्यांनी केले आहेत. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी आपण सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊया आणि अशा प्रकारचं प्रबोधन त्यांच्या मार्फत या समाजासाठी होवो अशा प्रकारची सदिच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती, या महामानवाची जयंती करण्यासाठी मी 30 एप्रिल हा दिवस निवडला. कारण आपल्या महाराष्ट्रात असे गाजलेले सर्वांचेच लाडके प्रबोधनकार आजच्या 21व्या शतकातले प्रबोधनकार असे सत्यपाल महाराज यांची तारीख मला 30 भेटली. त्यामुळे मी 30 एप्रिल हीच जयंतीची तारीख स्वीकारून हा प्रबोधन म्हणजेच प्रत्येकाचं ज्ञान हे ज्ञान वाढण्यासाठी आणि जो काही आपल्या मनामध्ये जे काही भावनिक विचार असतील ते बाजूला सारून नवीन युगात पर्व नवीन पर्व चालू करण्यासाठी एक आपल्या नवीन दिशा देणारं असं एक प्रबोधन म्हणजे सत्यपाल महाराज यांचा आजचा हा 128वा जयंतीनिमित्त जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो सर्व परिसरासाठी मी या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रमंडळ यांच्या वतीने मी हाचा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. त्यांना मला सर्वांनी साथ, आमचे सर्वच मित्रपरिवार, माझे सर्व नगरसेवक, आमदार आणि सर्वच मान्यवर यांनी मला तो बळ दिलं, त्यांचे मी सर्वांचे शतसा आभार मानतो. सत्यपाल महाराज यांनी आपल्या कीर्तनातून फुले आंबेडकरांचे विचार मनामनात रुजवण्याचं आवाहन केलंय. सोन्याचा राजवाडा करून दिला नाही असा होत नाही. छोट्या बनवायचे धंदे बंद करा. छोट्या बनवत गेले बाबा पुढे छोट्या बनवणारा महाराज समजल्या. तुमच्या बायाच्या डोक्यामध्ये दुसरे महाराज देवे शिरल्या ना. अरे माझ्या माय माऊल्यांनो, तुला जर वाटली असती सावित्री जिजाबाई अहिल्या रमाई भीमाई तप्पाईदा नसता झाला नारायण साई. आज नारायण साईची बातमी आहे. नारायण साईला जन्मठेप झाली. आसाराम बापूंची आवल्यात पेरलं तेच उगवलं. बाप लफळेबाज पोट डबल लफळेबाज. बापाने 10 वर्षाची सजा, पोराले जन्मठेप. काय माझ्या माय माऊल्यांनो, तुम्ही जर वाटली असती सावित्री जिजाबाई अहिल्या रमाई भीमाई तप्पाईदा नसता झाला नारायण साई. तुम्हाले लेकरही चांगले लागत असतील तर पहिले माय बापाने दुरुस्त व्हावं लागत. आता बापच जर झकमारी करत असेल बियर मध्ये जाऊन दारू प्यायची तर त्याचं पोट रोडवर खुल्या शिशा खाऊन फोडणार नाही. जे पेरलं ते उगवणार. आणि म्हणून आम्हाला भीमजयंती शिवजयंती करावं लागते. कारण यांचं जीवन पाहिलं बाबू. बाबासाहेबांचं जीवन, शिवाजी राजाचं जीवन, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा,
जगद्गुरु तुकाराम महाराज, महाराज जगाच्या पाठीवर तुकाराम महाराज करोडपती महाराज होता, पण मरताना अत्यंत दारिद्र्यात सर्वस्व लुटून देणारा महाराज तुकाराम महाराज. आणि हे जे जेलमध्ये महाराज आहेत ना, दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती, हे झाले करोडपती झाले. दोघाही फरक पा, गाडगे बाबा भिकारीचा भिकारी मरेपर्यंत जमवलं नाही, आणि बाबासाहेब आंबेडकर तर असा बाबा होता बाबू. अरे बापरे, आणि आज त्याचे 192 वर्ष झाले बाबा, त्यांच्या जयंतीला 192 वर्ष. श्रीराम जानकी ज्योतिबा. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.